उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या उभारणीचं काम करणाऱ्या प्रियंका गांधी वाड्रा आज वाराणसीला भेट देणार आहेत. वाराणसीत होणाऱ्या रविदास जयंतीच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या. भारत भेटीला आलेले श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांना देखील हे देखील आज वाराणसीच्या दौऱ्यावर. चीनच्या कोरोना व्हायरसमुळे जगाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचा अर्थकारणावरती मोठा परिणाम होताना दिसतो आहे. भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तातडीनं उपाय आखत दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते KVP रामचंद्र राव यांनी राज्यसभेत बोलताना केली. आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलीस चकमकीदरम्यान अटक करण्यात आली. शुक्रवारी रात्री ACP कॅन्ट कार्यालयाजवळ ही चकमक झाली. अमृतसरच्या जगप्रसिद्ध आणि जगभरातल्या शीख धर्मियांचं सर्वांनाच वंदनीय असलेल्या सुवर्ण मंदिर परिसरात मोबाईलच्या वापरकर्त्यांमुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मंदिर परिसरात मोबाईल बंदीची मागणी वाढू लागली. मंदिराचा सेल्फी टिकटॉक आणि व्हिडिओ तयार केले जात असल्यानं भाविकांना त्रास होतो. देशामधल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँकेचं गृहकर्ज वार्षिक 8% आणखी खाली आलं. बँकेने याबाबतचा MCLR 7.90% आणून ठेवल्याचं शुक्रवारी जाहीर केलं. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 10 फेब्रुवारीपासून होणार आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचं सरकार येईल असा अंदाज सर्वच एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला. सुमारे 45 ते 50 जागा मिळून आप स्पष्ट बहुमत मिळवेल असा अंदाज आहे. तर भाजपला 25 ते 30 आसपास जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांकरता 55% मतदानाची नोंद झाली. मतदानानंतर घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये सगळ्यांनीच आपची सत्ता येईल असं भाकीत वर्तवलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था ICU मध्ये असल्याची टीका काँग्रेस नेते P. चिदंबरम यांनी केली. मोदी सरकार गरिबांबाबत अत्यंत उदासीन असून नोटबंदी ही सरकारची मोठी ऐतिहासिक चूक असल्याचं चिदंबरम यांनी म्हटलंय. GST ही देखील मोठी चूक आहे असं चिदंबरम म्हणाले. तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. चेन्नईमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी त्या बोलत होत्या. देशामध्ये कुठल्याही प्रकारची अस्थिरता नाही. देशात विक्रमी गुंतवणूक पहिल्यांदाच झाल्याचा दावा त्यांनी केला. कोरोना व्हायरसचे नमुने तपासण्याकरता आता अहमदाबादमधल्या शासकीय रुग्णालयात तपासणी केंद्र सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवण्याची गरज नाही आहे. शासकीय रुग्णालयाच्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये हे तपासणी केंद्र उभारण्यात आलं. उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात दुर्घटनेनंतर ट्रकनं अचानक पेट घेतला. चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यानं हा भरधाव ट्रक रस्त्यावरच उलटला. त्यानंतर ट्रकला अचानक आग लागली. या दुर्घटनेत ट्रक चालकाचा होरपळून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र तोवर चालकाचा जळून मृत्यू झाला होता. मध्य प्रदेशमधल्या हिरानगरमध्ये शाळेमधल्या क्लार्क मित्राचं अपहरण करणारे दोघं अटकेत होते. 4 जणांनी क्लार्क मित्राच्या कानावर बंदूक ठेवून त्याचं अपहरण केलं होतं. त्याचं चित्रीकरण केलं आणि हा व्हिडिओ मोबाईलवर पाठवून मित्राच्या बायकोकडे 2 लाखांची खंडणी मागितली. पोलिसांनी लोकेशन ट्रेस केलं आणि अपहृत व्यक्तीची सुटका केली. आरोपीत 2 पुरुष 2 महिला आहेत. हे चौघंही पश्चिम बंगालचे रहिवासी. होळीला अजून काही दिवस बाकी असले तरी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघ मेळ्यात फुलांची होळी साजरी झाली. इथल्या साधू संतांनी फुलांच्या होळीचा आनंद लुटला. दंडी संन्यासींनी परंपरेनुसार फुलं अबीर गुराल उधळला. ही विशेष होळी पाहण्याकरता आलेल्या भक्तांवरही साधूंनी फुलं उधळली. उत्तराखंडच्या चमोलीतल्या प्रसिद्ध स्की रिसॉर्ट ओलीमध्ये नॅशनल स्कीइंग विंटर गेम्सची सुरुवात झाली. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी या खेळांचं उद्घाटन केलं. या गेम्सकरता देशातील विविध भागामधल्या 10 संघांनी भाग घेतला आहे. स्कीइंगच्या शौकीनांसाठी हे गेम्स म्हणजे पर्वणीच असते. पहिल्याच दिवशी तब्बल 300 खेळाडू स्कीइंगसाठी चमोलीत दाखल झाले.
हरियाणातल्या फरीदाबादमध्ये सुरू असलेल्या सूरजकुंड मेळ्यात विविध रंगारंग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मथुरा इथल्या चारू कला अकादमीच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. लठमार होळी, फुलांची होळी खेळण्याकरता सगळेच राधाकृष्णाच्या अवतारात आले होते. इथं परदेशी पर्यटकांनी देखील होळीचा मनमुराद आनंद लुटला. ईशान्य थायलंडमध्ये बेछूट गोळीबार करत 24 तास नागरिकांना वेठीस धरणारा सैनिक अखेर कारवाईत मारला गेला. तत्पूर्वी या सैनिकाने केलेल्या बेछूट गोळीबारात 20 जण ठार झाले. नॉंगखॉर एचसीमा इथं एका सैनिकाने सुरुवातीला एका सैनिकाला आणि महिलेला गोळ्या घातल्या, त्यानंतर आणखी एका व्यक्तीला जखमी केलं. त्यानंतर हा हल्लेखोर सैनिक टर्मिनल 21 च्या शॉपिंग मॉलमध्ये गेला आणि त्या ठिकाणी जोरदार गोळीबार केला.